नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील महिलांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेसाठी, ज्या महिलेचं नाव बचत गटामध्ये आहे, अशा महिलांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली. या योजनेची सुरुवात सामाजिक न्याय व विशेष विभाग यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेली असून बचत गटातील महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं. या योजनेचा लाभ कर्ज स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिला जात असतो. महिलांना रोजगार करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे अशा प्रकारच्या गोष्टीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीनं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, जिल्हा परिषद, कुठल्याही जिल्हा परिषदेकडे तुम्ही अर्ज करू शकता. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचा नेमका उद्देश कोणता आहे? तर राज्यातील बचत गटातील ज्या महिला स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे, ज्या महिलांनी बचत गटाची स्थापना केलेली आहे अशा गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूनं या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बचत गटांना प्रोत्साहन देणे व सक्षम करण्याकरता या योजनेची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे, महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सुद्धा या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. राज्यातील बचत गटातील गरीब होतकरू परित्यक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे या योजनेचा मुख्य हेतू समजला जातो. महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहे. त्याचबरोबर राज्यातील होतकरू व कष्टाळू महिलांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. महिला समृद्धी बचत गट योजनेचा खरा लाभार्थी कोण, अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडला असेल तर राज्यातील प्रत्येक महिला बचत गटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी महिला बचत गटामध्ये काम करत नसेल किंवा ज्या महिलाचा अंतर्भाव बचत गटामध्ये होत नाही अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज दिलं जाणार नाही. तर राज्यातील ज्या महिला बचत गटामध्ये उपलब्ध आहेत अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी किती लाखापर्यंत कर्ज मिळेल, अशा प्रकारचा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये आला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कमीत कमी 5 लाख ते 20 लाख रुपयांचं कर्ज महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अंतर्गत महिलांना दिलं जाणार आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व बचत गटांना या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर कर्ज दिल्यानंतर या कर्जासाठी किती व्याजदर असणार, असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेवर 4% व्याजदर आकारला जाणार आहे. म्हणजेच दर साल दर शेकडा 4% किंवा वर्षाला 100 रुपयाला 4 रुपये व्याज या योजनेच्या माध्यमातून घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर महिला समृद्धी कर्ज योजनेचे फायदे कोणते आहेत, तर महिलांना समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत 95% कर्ज राष्ट्रीयकृत आणि महामंडळाकडून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर 5% कर्ज राज्य महामंडळ उपलब्ध देणार आहे. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिला स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयंपूर्ण बनतील या उद्देशाने ही योजना स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर
या योजनेसाठी नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या पात्रतेच्या अटी शासनातर्फे लावण्यात आलेल्या आहे त्याची माहिती आपण घेऊया. केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि बचत गटाबाहेरील कुठल्याही महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक महिलांनी बचत गटाची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज राज्य महामंडळाकडून दिलं जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक महिलांनी आपला बचत गट स्थापन करून महिला समृद्धी कर्ज योजनेचा फायदा घेऊ शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.